अत्यंत नीतिमान अत्यंत शांत मनमिळाऊ आणि अत्यंत कष्टाळू म्हणजे त्या व्यवसायाशी प्रामाणिक. सांगून सवरून प्रतिस्पर्धी जो आहे त्याला सांगणार तुला मुलतान्यावर मी चितपट मारणार असे खेळाडू मी बघितले नाहीत. जरी ते बोलले नाहीत तरी सुद्धा जाता जाता एखादी क होईना पण स्त्री बोलायची नाही. हो अरे वा अण्णा आले वाटते म्हणजे एवढा आदर प्रत्येकाच्या मनात होता. एक मित्र म्हणून तर मला नेहमीच त्याचा अनुभव आगम वाटतो म्हणजे असा मित्र मिळणं हे दैव. जाधव साहेबांच्याकडे जे काय होतं ते जाधव साहेबच होते. पुन्हा खशाबा जाधव पैदा होणे किंवा तयार होणे नाही. तब्बल 56 वर्षांनंतर पहिल्यांदाच एका भारतीय मल्लानं ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावलं होतं. सुशील कुमार तर भारतीय कुस्तीचा पोस्टर बॉय बनला पण भारतीय कुस्तीच्या एका महान खेळाडूची आठवणही आपल्याला त्याच दिवशी झाली. जागतिक नकाशावर सर्वात पहिल्यांदा साता समुद्रापार झेंडा फडकवणारा तो मल्ल होता महाराष्ट्राच्या मातीतले खाशाबा दादासाहेब जाधव आणि तो दिवस होता 23 जुलै 1952. भारताच्या ऑलिम्पिक ड्रीमची सुरुवात झाली ती याच दिवसापासून. यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात भारतानं अनेक मेडल्स मिळवली आहेत सुद्धा पण स्वप्न बघायला शिकवलं आणि त्या स्वप्नाची पूर्तता करायला शिकवली ती याच खाशाबा जाधवांनी. आज आपण जाणार आहोत याच इतिहासामध्ये जाणून घेणार आहोत कुस्तीच्या या किमयागाराबद्दल. चला तर मग जाऊयात खाशाबा जाधवांच्या या अद्भुत दुनियेत. कराड तालुक्यातलं खाशाबांचं हे गोळेश्वर गाव. आणि म्हणूनच आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली ती याच गोळेश्वर पासूनच. महाराष्ट्राच्या नकाशावरील हा एक ठिपका. याच गावानं महाराष्ट्राला भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात मानाचं स्थान मिळवून दिलं. आज या ऑलिम्पिक वीरामुळे गोळेश्वरची एक वेगळी ओळख आहे. खाशाबा दादासाहेब जाधव काटक बांध्याचा कुस्तीवीर. आजोबा नानासाहेब आणि वडील दादासाहेब हे दोघही कसलेले मल्ल. कुस्तीचं हे बाळकडू खाशाबांना घरातूनच मिळालं. त्या छोट्या वयाची खाशाबा त्या त्या मनानं लढायला उतरायचे. बत्तासूवर त्यांची लागायची कुस्ती पण चांगल्यापैकी म्हणजे आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं ते म्हणजे नॅचरल स्पार्क होतं त्यांच्याकडं आणि मग त्यांनी त्याला घडवायचं काम केलं. वयाच्या 5व्या वर्षापासून खाशाबांनी कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली. गावच्या जत्रांमध्ये कुस्तीच्या फडातून खाशाबांच्या स्वप्नांना पालवी फुटली. आजही गोळेश्वरला गेलो तरी या आठवणी ताज्या होतात. त्यांच्या मित्रांची छाती खाशाबांच्या आठवणीने फुलून जाते. 92 वर्षांचे आबा त्यांच्या शेतातील विहिरीवर गप्पा मारताना खाशाबांच्या आठवणीत रमून जातात. आता काय दिल्याशिवाय कधी माणसं हसायची ती अरे काय हे हातासाठी कसं द्यायचे तिकडं फौजदारची नोकरी करून आलो तरी मुंबईच न हातातच देणारच माणसं म्हणायचे फौजदार असू आबाच्या हातासाठी कसं देते. गोळेश्वर हे तसं छोटंसं गाव पण आजही खाशाबांच्या आठवणी आणि खुणा या गावाने तशाच जपल्यात. गोळेश्वरचे दौलत इंगावले खाशाबांच्या त्या आठवणी अगदी अभिमानाने सांगतात. या इकडे बसायचे. हा इथं बसायचे ना. पूर्वी इथं त्यांचं बसण्याचं ठिकाण होतं आणि मग त्या ठिकाणी ओपनवरती सगळ्यांना मुलाखत द्यायची. गोळेश्वर पासून खाशाबांच्या प्रवासाला सुरुवात झाली खरी पण त्यांच्या कारकिर्दीचा श्री गणेशा झाला तो याच रेटरे गावात.
1934 मध्ये फक्त 8 वर्षांची असताना खाशाबांनी पहिली कुस्ती जिंकली आणि त्यानंतर सुरू झाला एक कमालीचा प्रवास. एकोणीसशे 1934 एप्रिल महिन्यात गावातल्या स्पर्धेत खाशाबांनी फक्त 2 मिनिटात प्रतिस्पर्ध्याला नामोहरम केलं आणि पंचक्रोशीत आपल्या आगमनाचा इशारा दिला. कारवे वगैरे आसपासची गावं, त्या गावातले पैलवान, ह्या गावातले पैलवान, नदीच्या पलीकडचं, नदी अलीकडचं, ती एक वेगळी खुमखुमी असायची. आणि मग ते नॅचरली त्या खुमखुमीचं रूपांतर एक एक असं ह्याच्यामध्ये झालं. काय नाही, मला आता ते करायचं आहे. एक भावना डेव्हलप झाली की आज आपण इथवर पोचलो आहे, आणखीन पुढं जायचं आहे, आणखीन पुढं जायचं आहे. असं ते सुरुवातीचं जडणघडण गोळेश्वरमध्ये झाली. साधा, शांत, विनम्र आणि मितभाषी स्वभावाच्या खाशाबांची देहबोली तशी कोण्या मल्लासारखी नव्हतीच. पण एकदा का ते फडात उतरले तर भल्या भल्यांना काही क्षणात चितपट करण्याचं कसब त्यांच्या अंगात होत. ज्या वेळेला कोणत्याही फडावरती गेले तर सुरुवातीला लोकांना वाटायचं अरे हे पैलवान आहेत काय, पण ज्या वेळेला खरोखर ते कुस्तीच्या फडात उतरायचे आणि आलेल्या पैलवानाला, म्हणजे वजनातला असो किंवा वजनाच्या बाहेरचं असो, त्याला सहजा लिलिया लोळवायचे, त्याला लोकांना कळायचं अरे बापरे, म्हणजे एवढी मोठं कसब किंवा एवढी मोठी शक्ती या माणसांच्याकडे आहे. छोट्या चणीचा कुस्तीपटू म्हणून संपूर्ण पंचक्रोशीत खाशाबांची ओळख झाली होती. कराडच्या टिळक हायस्कूल मध्ये बाबूराव वळवडे आणि गुंडोपंत बेलापुरे मास्तरांकडून त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. वळवडे गुरुजी आणि बेलापुरे मास्तरांनी खाशाबांमधील हाच तरणामल्ल हिरला आणि तो घडवलाही. गुंडोपंत बेलापुरे ते गणिताचे शिक्षक होते आणि पांडुरंग वळवडे हे सुप्रिंटेंडंट होते त्या शाळेचे. ब्राह्मण समाजातली दोन माणसं. मात्र कुस्तीविषयी ह्या बेलापुरने एवढी प्रचंड आत्मीयता होती, तुम्हाला दिशा देणारा एक योग्य मार्गदर्शक भेटला, बाबा तुझ्याकडं एक हे गुण आहे आणि तो जर तू जागृत केलास तर तुम्ही ह्या एका लेवलला पोचू शकता, ही भावना त्यांच्या रूपानं प्रकर्षानं वाढली. शालेय जीवनात खाशाबांचा खेळ बहरला, पण त्यानं यशाचं शिखर गाठलं ते त्यांच्या महाविद्यालयीन आयुष्यात. टिळक हायस्कूल मधून बाहेर पडल्यानंतर खाशाबांना कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये स्पोर्ट्स कोट्यात प्रवेश मिळाला खरा, पण कराडच्या या तरण्या मल्लाला आपली ओळख निर्माण करण्यासाठी कोल्हापुरातच बरंच झगडावं लागलं. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या खाशाबांनी याच मराठा बोर्डिंग हॉस्टेलमध्ये राहत एका नवीन पर्वाला सुरुवात केली होती. बाबासाहेब मोहिते, खाशाबांचे हॉस्टेलमधील रूममेट. आज अनेक दशकं उलटलेत, पण तरीही मराठा बोर्डिंगच्या रूम नंबर 53 आठवणी त्यांच्यासाठी अजूनही तितक्याच ताज्या आहेत. बोर्डिंगमध्ये जेवायचं त्यावेळेला मिलो असायचा, त्यावेळेला धान्य मिळतच नव्हतं. बोर्डिंगमध्ये आमच्या क्लबमध्ये त्यावेळेला मिलो आणि गव्हाच्या चपात्या असायच्या, मिलोच्या भाकरी आणि चपात्या, त्याही 3 मिळायच्या. 3 चपात्यावर आम्हाला बघा ते कशाबा जमायचं नाही, मी त्यात कमी खाणार आहे, त्यामुळे मग 1 चपाती आम्ही कशाबाला द्यायचो. त्या जास्ती संबंध आले जिवाळ्याचे. खाशाबांच्या आठवणी त्यांच्या मित्रांसाठी आणि कुटुंबासाठी लाख मुलाची दौलत आहे. आजही त्यांचे दुर्मिळ फोटो असो व त्यांची अमूल्य मेडल्स कित्येक क्षणांचे साक्षीदार आहेत. या सुवर्ण क्षणांची सुरुवात झाली ती 1948 लंडन ऑलिम्पिक पासून. कलकत्त्याचे निरंजन दास मला वाटतं लखनौला झालं नॅशनल. माझा पहाडासारखा दिसणारा हा पैलवान हे त्या मानानं हाईटला कमी, एखादा हलक्या काळजाचा माणूस असतो तिथं निम्मा पडला असता, गार झाला असता, पण निम्म्याहून थंड शैलीत वागणारा माणूस. चालू झाली स्पर्धा यांची. मुलतानी डाव फेमस पेटंट बघता बघता पाडलं.
पहिल्यांदा निरंजनदास म्हणले मी तयार नव्हतो. मी तयार असायच्या आधीच झाली कुस्ती लागली आणि परत एकदा लागली. दुसऱ्यांदा विद इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स पराभूत, तिसऱ्यांदा पराभूत केलं. ऑलिम्पिकला जाण्यासाठी लागणारे पैसे जमवणं ही खाशाबांसमोरची सर्वात मोठी कसोटी ठरली. कोल्हापूरमध्ये त्या लोकांनी त्यावेळेला मदत केली. सर कराडमध्ये हे दोन त्यांचे शिक्षक अधिक इतर त्यांचं स्टाफ मुलं बिलं सगळे अक्षरशः बाजारपेठेतून फिरले. अशी काही माणसं होती ज्यांनी आपापल्या परीने कुणी टेलरिंगच्या रूपानं म्हणा, कुणी मोजे द्यायच्या रूपानं असेल, कुणी पैशाच्या रूपानं, जे काही शक्य असेल. म्हणजे आत्ता सारखे 100-200 रुपये द्यायचा प्रसंग नाहीच, एक आणा दोन आणा एक रुपये अशा पद्धतीने ते पैसे गोळा झाले. याच पावत्या घेऊन अक्षरशः खाशाबांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने पैसे उभे केले. आणि या कष्टाचं चीज खाशाबांनी केलं ते लंडन ऑलिम्पिक मध्ये 6 येत. मेडल हुकल्याचं त्यांना दुःख नव्हतं. खरं खुणावत होतं ते 1952 हेलसिंकी ऑलिम्पिक. अपार कष्ट करून खाशाबा पुन्हा एकदा ऑलिम्पिकच्या त्या रिंगणात होते आणि आता तर मेडल पासून फक्त काही पावलं दूर. पण तेव्हा ह्याला गेला हेलसिंकीला, तेव्हा सुद्धा शेवटची कुस्ती झाली तेव्हा हे सगळे फिरत होते बाहेर. आणि ह्याचं नाव एकदम अचानक पुकारलं, याला माहितीही नव्हतं माझा आज नंबर आहे म्हणून. आता नाव पुकारल्यावर त्यानं शेजारी जो त्यांचा बरोबर केलेला त्या मुलानं त्यांना कपडे दिले आणून पळत पळत खोऱ्याजवळ असते तिथं त्या कपडे दिले त्यांना चढवल्या आणि कुस्तीला गेला. तिथं कुस्ती गेला आणि जेव्हा जिंकला तो तेव्हा मग हे धावत पळत आले सगळे. योग्य न्याय द्यायला पाहिजे होता, तो जाणीवपूर्वक दिला गेलेला नाही आणि त्यामुळे एक चांगला माणूस विजला. खाशाबा जाधवांनी आपल्या यशाचं शिखर गाठलं ते म्हणजे आपल्या शैक्षणिक आयुष्यात. खाशाबांच्या याच यशातून प्रेरणा घेत यानंतर कोल्हापूरमध्ये मल्लांची एक अख्खी पिढी तयार झाली. पोलीस दलातील संपत फडतरेंप्रमाणे अनेकांना खाशाबांनी शिकवलं तयार केलं, पण खाशाबांचा मुलतानी डाव न जमण्याची खंत फडतरेंना आजही सलते. त्यांचा पॅटेन डाव मुलतान आम्हाला शिकवला, त्यांनी सगळ्यांना शिकवला, पण ते आम्हाला नाही जमलं. भारतीय कुस्तीच्या इतिहासात खाशाबांचं स्थान हे खर तर ध्रुव ताऱ्यासारखं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं नाव हे अगदी अदबीनं घेतलं जातं, पण सरकारची अनास्था म्हणा किंवा आपल्यातलं अज्ञान म्हणा, आज खाशाबांचं फक्त नावच उरलंय. चांगल्या माणसाचं वाटोळ केलं सिस्टीमनं. वाटोळ म्हणजे त्यांना खूप पैसा अडकायची अपेक्षा होती असं नाही हो, पण त्यांना कौतुकाची थाप मिळायला पाहिजे होती. तुमची गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेला अगदी योग्य न्याय द्यायला पाहिजे होता, तो जाणीवपूर्वक दिला गेलेला नाही आणि त्यामुळे एक चांगला माणूस विजला. आज 61 वर्ष उलटलेत, पण खाशाबा जाधव नावाच्या या ऑलिम्पिक वीराला देश पुरता विसरलाय. आज भारतानं अनेक ऑलिम्पिक वीर पाहिले, त्यांचा यथोचित सन्मान झालाही असेल, पण स्वतंत्र भारताच्या या पहिल्या वैयक्तिक मेडल विजेत्या खेळाडूवर नेहमीच अन्याय झालाय. त्यांना त्यांचा ड्यू रिस्पेक्ट देऊन त्यांची कदर करणं गरजेचं होतं. त्यांच्या अनुभवाचा फायदा नवीन पिढीला करून घेणं तितकंच महत्वाचं होतं, जे पूर्णतया डावललं गेलेलं आहे. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी मानलं जातं, पण आज या कुस्तीच्या पंढरीत खाशाबांचं एक साधं स्मारकही नाही. कोल्हापूरच्या भवानी मंडपात कुस्तीवीरांचं कौतुक आणि सन्मान करणारा एक स्तंभ आहे खरा, पण कोल्हापूरच्या सर्वच कुस्तीपटूंच्या सन्मानार्थ तो उभारलाय, त्यात खाशाबांचं काय?
खाशाबांची कीर्ती साता समुद्रापार पसरली होती, पण देशानं त्यांच्या गुणाचा आणि कौशल्यांचा कधी वापरच केला नाही. बाहेरचे कोच इंडियात बोलवतात आणि त्यांच्याकडून आम्हाला ट्रेनिंग द्यायचं, त्याच्याविषयी आमचे जे प्रॅक्टिकली करून जे लोक आहेत त्यांना जर ठेवलं असतं तर ह्याच्यापेक्षाही आणखी चांगले खेळाडू निर्माण झाले असते. देशाचंच कशाला तर खाशाबांच्या गोळेश्वर मधील अनास्था आज चिमटे काढणारी आहे. तालीम बंद असते नाही चालू ठीक आहे का? ज्या तालमीत खाशाबांनी सराव केला, ज्या मातीत खाशाबा घडले, त्याच तालमीची ही अवस्था. आज तालमीला अडगळीच्या खोलीचं रूप आलंय. पण जेव्हा जेव्हा खाशाबांसाठी कोणी इकडे येतं तेव्हा आणि फक्त तेव्हाच या अडगळीच्या खोलीचं रूपांतर तालीम करण्याचा प्रयत्न होतो. इतकंच काय तर या ऐतिहासिक तालमीसाठी गावच्या म्हातारांनाही झगडावं लागतंय. तालीम सुद्धा तिथं आमची काळजी होती, पण मग विरोध गावातल्या लोकांनी घ्यायला का त्यांची तालीम खेळलेली मग मोडवू नका म्हणजे मी होतो त्या तिथं. आम्ही ज्या तालमी खेळली ती तालीम मोडवायची नाही. गावातल्या मुलांना खाशाबांबद्दल प्रचंड आत्मीयता आहे, आदर आहे, पण आज महाराष्ट्रातून कुस्तीगिरांची पिढी मात्र तयार होत नाहीये. आता काय झालं की शिक्षणाला महत्व आलं आणि शक्तीपेक्षा शिक्षण जर 4 पैसे जास्त मिळवून देत असतील तर सगळे लोक त्या बाजूला डायव्हर्ट झाले ना. जिवंत असताना त्यांना काहीही मिळालं नाही. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी मेडल जिंकणाऱ्या बहुतेक खेळाडूंचा सन्मान सरकारनं अर्जुन पुरस्कार किंवा खेलरत्नने केलाय. त्याहूनही अधिक काहींना सरकारने पद्म पुरस्कारही दिलेत, पण खाशाबा या सन्मानापासून वंचितच राहिले. क्रीडा राज्य पुरस्कार त्यांना मिळाला, हा सुद्धा मरणोत्तरच दिला. त्याच्यानंतर त्यांना एक फ्लॅट दिला पुण्याला, तो सुद्धा मरणोत्तरच दिला. जिवंत असताना त्यांना काहीही मिळालं नाही. अखेर ही इच्छा आता लोकप्रतिनिधी ऐकतायत. खाशाबांना पद्म पुरस्कार मिळावा ही मागणी आता कुठे डोकं वर काढतीये. कोल्हापूरच्या कुस्तीमधल्या पहिल्या वहिल्या पदक विजेत्या खाशाबा जाधव यांचा उचित सन्मान व्हावा, याच्यामध्ये महाराष्ट्राचा सन्मान आहे, कोल्हापूरचा सन्मान आहे, आणि म्हणून मी ही मागणी केली. आता बघा, मला बोलण्यात थोडं वेळ आलं. जीवशिखंडची मित्र जी आम्ही 4-5 जण होतो ते गेले सगळे, म्हणजे आता आम्ही मी एकाच राहिले असं, त्यामुळे सगळंच मिस होतं ना, त्या आठवणी येतात सगळं. पण काय जवळ शेवटी आयुष्य आहे ते जवळच पाहिजे. खाशाबांचं गाव, खाशाबांचं घर, त्यांनी जिंकलेलं हे ऑलिम्पिक पदक, त्यांनी जोडलेली ही माणसं आणि त्यांच्या आठवणी, ही शिदोरी घेऊन गोळेश्वर सोडलं खरं, पण भारताने खाशाबांची केलेली उपेक्षा अस्वस्थ करत होती. जागतिक कुस्तीच्या इतिहासात खाशाबा दादासाहेब जाधव यांनी आपलं स्थान अढळ करून ठेवलंय. ते हयात असताना त्यांची कदर आपण केली नाही, पण त्यांच्या कुस्तीचा वारसा जपण्याची संधी अजूनही आपल्याकडे आहे.